तो का म्हणे नेनो युक्ती चिते खोली नणावराय तुमच्या वाङ्मयामध्ये युक्ती किती खोल आहेत हे कळत नाही. एक लक्षात ठेवा माणूस एखाद्या वेळेस विद्वान असू शकतो पण युक्तीच्या पुढे त्याचा टिकाव लागत नाही. आणि एखाद्याला जर नैसर्गिक प्रतिभा लाभली तर त्याच्या पुढे मोठमोठे पंडित सुद्धा हार खाऊ शकतात कारण की ती नैसर्गिक प्रतिभा आहे. जुन्या काळातला एक दृष्टांत आहे. एक पंडित 24 वर्ष काशीमध्ये अभ्यास केलेला, त्याला असं वाटलं जरा आपण विश्व जिंकावं म्हणून तो हरियाणा पंजाब मध्य प्रदेश राजस्थान ही सर्व प्रांत जिंकत जिंकत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रवेश केला. पंडित एवढे प्रांत जिंकल्यामुळे सूर्यासारखा तेजस्वी चेहरा, हातामध्ये सोन्याचं कड, शिंडीला सुद्धा मोती लावलेले, विनाकारण संपत्ती जास्त झाली म्हणजे कुठे लोक वापरतात त्याला आता काय करावं, पायामध्ये चांदीचं कड, रथ. आणि आपल्या महाराष्ट्राच्या वेळेस त्यांनी प्रवेश केला त्या त्या चढाला त्याचा रथ लागला, त्याला असं वाटलं की आपण बसलेलो आहोत तर चढण्यापेक्षा आपण उतरून चालावं म्हणून तो पंडित खाली उतरला. सूर्यासारखा रेशमी वस्त्र धारण केलेला, तेजस्वी आणि दैदिप्यमान तो पंडित. रस्त्याने निघाल्यानंतर एक आपला धनगर, त्याच्या काही शेळ्या रस्त्याच्या खाली होत्या आणि काही शेळ्या रस्त्याच्या वर होत्या. आणि तो त्या पंडिताच्या समोरून दोनदा वर गेला आणि दोनदा खाली गेला. त्या पंडिताला असं वाटलं आतापर्यंत जेवढी माणसं मिळाली ती सर्व माझ्या पाया पडत होती, नेमका हा पहिला माणूस आहे की माझ्या पाया पडत नाही. बरं, एखादा माणूस नाही पाया पडला तर काय बिघडलं, सर्वच पाया पडतात, तर एखादा नसेल पाया पडत बिचारा ना. पण माणसाचा स्वभाव असा दुर्गुणी स्वभाव आहे, मान लक्षात राहत नाही, अपमान लक्षात राहत. त्या पंडिताला असं वाटलं की माझ्या पुढून हा 4 वेळा गेला तरी पाया पडला नाही. ज्यावेळी 5वी वेळ तो वरून उतरायला लागला त्यावेळेस त्याला रोखलं, हे थांब. धनगर बिचारा थांबला, काय काय रे म्हणे, थांबल्यानंतर सुद्धा तू माझ्या पाया पडत नाही. धनगर म्हणलं, एडपटे काय हा माणूस, पाया पडत नाही म्हणजे काय कारण आहे पाया पडण्याचं, अरे मी पंडित आहे माझ्या पाया पडायचं असतं. ते म्हणे, पंडित असतील तुझ्या घरचं मला काय केले देश. त्या पंडिताला असं वाटलं की याला पंढरपूर माहिती नसावं, कारण की पंढरपुरामध्ये लोक एकमेकाच्या पाया पडतात. त्याने विचारलं पंडिताने, तुला पंढरपूर माहिती आहे का? त्या धनगराला असं वाटलं याला पंढरपूरला जायचं असेल, रस्ता चुकला असेल. त्याने विचारलं, मला पंढरपूर माहिती नाही, धनगराने सांगितलं मला काही पंढरपूर माहिती नाही. पंडित म्हणा, अरे पंढरपूर मला माहिती आहे पण तुला माहिती का? तुम्ही काय बावट माणूस आहे म्हणे, हा याला पंढरपूर माहिती आहे पुरा मला कशाला विचारतो. पंडित म्हणला, अरे पंढरपूर जर तुला माहिती असलं तर तिथं लोक एकमेकाच्या पाया पडतात तसं तू माझ्या पाया पड. म्हणे, मूर्ख माणूस आहे म्हणे. बरं, आळंदी माहिती का? ते म्हणे, आळंदी तुला माहिती का? धनगर म्हणला. पंडित म्हणला, हो मला माहिती. मग तुला आळंदी माहिती मला कशाला विचारतो. अरे वेड्या, तिथं सुद्धा हाच प्रकार आहेत, एकमेकाच्या पाया पडतात, मी पंडित आहे. धनगराने प्रश्न विचारला त्याला, तू पंडित आहे म्हणजे नेमका काय आहेत? म्हणे, पंडित त्याला म्हणतात की जगातल्या सर्व प्रश्नाची उत्तरं देतो. धनगर म्हणला, परीक्षा घ्यायला पाहिजे. पंडित म्हणला, विचार प्रश्न. त्यांनी खाली वाळू पडलेली होती ती उचलली, वाळू सांग वाळू किती आहे. पंडितांनी आपले रेशमी उपरणं पुढे केलं, सांगितलं टाकायच्या मध्ये वाळू, मी मोजून सांगतो बारके खडे किती, मोठे खडे किती वगैरे वगैरे. धनगर म्हणला, काय मूर्ख माणूस आहे म्हणे, कोणत्या बावटाने तुला पंडित केलं? अरे मोजून वाळू कुणी पण सांगेल, न मोजता सांगितली पाहिजे. पंडित म्हणलं, न मोजता वाळू अवघडच प्रश्न आहे. त्याला असं वाटलं की महाराष्ट्रातला देव पंडिताचं गर्व हरण करण्याकरता कोणत्या ना कोणत्या तरी वेशात येतो. हा देव तर नसेल, माणूस एकदा पतित झाला म्हणजे कुठं अडकेल काही सांगता येत नाही त्याच. त्याला विचारलं, का तुम्ही देव वगैरे? धनगर म्हणला, कसला देव आला आणि कसला काय आलाय सांगतो का? न मोजता तुम्ही वाळू सांगू शकता? धनगर म्हणला, न मोजता मी सांगतो, तू सांगतो का? मला काही सांगता येत नाही म्हणे. मग तुम्ही सांगा, मी सांगतो. पंडित म्हणला, सांगा. असं कस काय सांगेल, माझ्या पाया पड आता. म्हणजे पाया पडून घेण्याकरता थांबलेला माणूस पाया पडण्याकरता नाही लागतो. ते म्हणे, पाया पडतो पण नाही, न मोजता सांगतो. पंडित म्हणला, हे पाया पडतो पण न मोजता, न मोजता सांगतो. एवढा मोठा काशीचा पंडित त्या धनगराच्या पाया पडला आणि विचारलं, महाराज वाळू किती? बावटे म्हणे, मुठभर वाळू आहे.
तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोई. ह्या धनगराची युक्ती किती खोल आहेत हे शिकलेल्या पंडिताला जर कळालं नाही तर ज्ञानोबरायांची युक्ती तुम्हा आम्हाला काय समजेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोई.